नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनल मध्ये मी अभिषेक आपलं स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये अत्यंत आनंदाची मी बातमी घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्सिस बँक या प्रायव्हेट क्षेत्रामधल्या सगळ्यात मोठ्या HDFC बँकेनंतरच्या दुसऱ्या क्रमांकाची जी बँक आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक आहे. आणि ॲक्सिस बँक या बँकेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जॉबच्या वॅकन्सी निघलेल्या आहेत. तर त्याच्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ॲक्सिस बँकच्या जॉब ओपनिंग. तर 2022 ॲक्सिस बँकचे जे जॉब निघालेले आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, ॲक्सिस बँक हॅज इश्यूड लेटेस्ट नोटिफिकेशन फ्रॉम रिक्रुटमेंट कस्टमर सर्व्हिस ऑफिसर. तर या ठिकाणी कोणकोणत्या पदासाठी ॲक्सिस बँकेमध्ये रिक्रुटमेंट निघालेले आहे ते या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी जी पदे आहेत त्या पदांची नावे दिलेली आहेत. पहिलं पद आहे कस्टमर सर्व्हिस ऑफिसर, त्याच्यानंतर ब्रँच ऑपरेशन हेड, त्याच्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, HR मॅनेजर, प्रोडक्ट ॲनालिस्ट, RM, बिझनेस मॅनेजर, सेल्स मॅनेजर, ब्रँच हेड, बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह अँड ऑदर वॅकन्सी. बघा, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वॅकन्सी निघाली आहे आणि वॅकन्सीची जी संख्या आहे ती तब्बल 2463 इतक्या वॅकन्सी आहेत. त्यामुळे खूपच जास्त हा वॅकन्सीचा आकडा आहे आणि आपण हा फॉर्म जरूर भरावा. बघा, इंटरेस्टेड कॅन्डिडेट कॅन अप्लाय 31 डिसेंबर 2022. तर या ठिकाणी 31 डिसेंबर 2022 पर्यंत आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की 31 डिसेंबर 2022 वाट न बघता आपण हा फॉर्म लवकरात लवकर भरावा, जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला बँकेमध्ये जॉब लागू शकतो. तर ॲक्सिस बँक ही बरीच मोठी बँक आहे आणि अशा बँकेमध्ये जॉब करण्याची संधी या ठिकाणी आपल्याला ॲक्सिस बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा फॉर्म भरावा आणि याच्यामध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या सुविधा असतात त्या बऱ्याचशा मिळतात. जसं की 2nd-4th Saturday या बँकेची सुट्टी असते, त्यासोबत जे हॉलिडे आहेत त्या दिवशी सुद्धा ही बँक बंद असते आणि सॅलरी या ठिकाणी खूप चांगली मिळते आणि बँक ही चांगली ग्रोथ करत आहे. त्यामुळे या बँकेचा फॉर्म भरायला विसरू नका. बघा, या ठिकाणी जे एज लिमिट आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कसे आहे आणि ॲप्लिकेशन फी काय आहे आणि अप्लाय कसं करायचं याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. तर बघा, ॲक्सिस बँकमध्ये वॅकन्सी निघालेली जी नोटिफिकेशन आहे ती 2463 इतक्या पदांसाठी नोटिफिकेशन निघालेली आहे आणि जो याचा लास्ट डेट आहे तो 31 डिसेंबर 2022 हा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, तर कॅन्डिडेट शुड हॅव ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट ऑदर पोस्ट वाईज एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स प्लीज गो टू ऑफिशियल नोटिफिकेशन. तर या ठिकाणी ॲक्सिस बँकेचा जो वेबसाईट आहे axiscareer.co.in या वेबसाईटवर जाऊन आपण ज्या वेगवेगळे पद आहेत त्या पदाला काय काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आवश्यक असणार आहे ते पाहू शकता. परंतु या बँकेमध्ये आपल्याला अप्लाय करण्यासाठी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट ही तरी डिग्री लागणारच आहे. पण जर आपण 10th-12th आपला डिप्लोमा झालेला असेल तरीसुद्धा आपण या बँकेमध्ये अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी एज लिमिट काय आहे अप्लाय करण्यासाठी, कॅन्डिडेट एज लिमिट शुड बी मिनिमम 18 आहे, म्हणजे आपलं वय हे कमीत कमी 18 असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वय हे 37 असलं तरीसुद्धा आपण या बँकेमध्ये अप्लाय करू शकता. एज रिलॅक्झेशन आहे ते SC आणि ST कॅटेगरीला 5 वर्षाचं आहे आणि OBC कॅटेगरी PWD यांना 3 एज रिलॅक्झेशन असणार आहे. आणि जे गव्हर्नमेंटचं रूल्स रेग्युलेशन आहे त्याच्यानुसार या ठिकाणी एज रिलॅक्झेशन असणार आहे. बघा, या ठिकाणी कोणकोणती पदं आहेत, मागाशी सांगितल्याप्रमाणे CSO, BDE, RM, BM वॅकन्सी निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2463 वॅकन्सी आहेत आणि याच्यामध्ये शिपायापदांच्या, क्लर्क पदाच्या आणि इतर प्रकारच्या सुद्धा वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यामुळे आपण या ॲक्सिस बँकमधील जॉबसाठी अप्लाय जरूर करावा. तर याच्यामध्ये बघा, ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी जो स्टार्टिंग डेट आहे तो 1 एप्रिल 2022 पासून हा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तसं पाहिलं तर जूनपर्यंत हा आपण फॉर्म भरू शकता, पण या ठिकाणी मेन्शन डिसेंबरपर्यंत दिलेलं आहे. म्हणजेच ही जी प्रोसेस आहे
ती डिसेंबरपर्यंत चालणार आहे. म्हणजेच या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहे, इंटरव्ह्यूच्या बेसवरती आपलं सिलेक्शन होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आकडा जो आहे 2463 हा खूप मोठा आकडा आहे प्रायव्हेट बँकमधला. त्यामुळे आपण ही जी संधी आलेली आहे या संधीचा जरूर लाभ घ्यावा. बघा, त्यासोबत यांनी जी फी डिटेल्स दिलेली आहे ती या ठिकाणी बघा. तर हा फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कोणत्याही कॅटेगरीला फी भरावी लागणार आहे. नॉट चार्ज एनी ऑफ द जॉब सिकर एनी मनी डिपॉझिट मनी फॉर गिविंग एम्प्लॉय ऑफर एम्प्लॉयमेंट इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स ऑर फ्रेशर्स. म्हणजे या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचं ॲक्सिस बँक या व्यक्तीकडून पैसे घेत नाही आहे. म्हणजे हा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी पूर्णपणे फ्री आहे. त्यामुळे आपण हा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. बघा, या ठिकाणी फीचं पण काय प्रॉब्लेम नाही, त्यामुळे फॉर्म भरा, बँकेतला जॉब आहे. आता पे स्केल काय असणार आहे, तर कॅन्डिडेट विल नो अबाउट पे स्केल ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. म्हणजे ज्यावेळेस आपला इंटरव्ह्यू घेतील त्यावेळेस आपल्याला आपलं जे पे स्केल असणार आहे ते त्या ठिकाणी सांगितलं जाईल. परंतु एक साधारण पे स्केलचा जर विचार करायचा झाला तर मिनिमम 15K ते मॅक्झिमम 1-1.5 लाखपर्यंत या ॲक्सिस बँकमध्ये पेमेंट आहे. आणि हे जे पेमेंट आहे ते वेगवेगळ्या पोस्टच्या कॅटेगरीनुसार असणार आहे. आता या ठिकाणी अप्लाय कसं करायचं आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर थोडक्यात मी त्याची माहिती सांगतो आणि थोड्या वेळाने अप्लाय कसं करायचं, ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा हे पण मी आपण या व्हिडिओमध्ये सांगूया. बघा, तर मोड ऑफ ॲप्लिकेशन हे फक्त आणि फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. एलिजिबल कॅन्डिडेट कॅन अप्लाय थ्रू ऑफिशियल वेबसाईट 1 एप्रिल 2022 ऑर ॲट क्लिक बिलो. बघा, या ठिकाणी 1 एप्रिल 2022 ॲक्सिस बँकेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन आपण अर्ज करू शकता. आणि ॲक्सिस बँकची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती म्हणजे www.accesscareer.co.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटला क्लिक करून आपण हा फॉर्म भरू शकता. तर हा फॉर्म भरल्यानंतर जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती सिलेक्शन प्रोसेस कशी आहे हे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तर कॅन्डिडेट विल सिलेक्टेड बेस्ड ऑन द टेस्ट अँड इंटरव्ह्यू. बघा, काही पोस्ट अशा आहेत की ज्या पोस्टला टेस्ट आणि इंटरव्ह्यू या दोन्हींच्या बेसवर याचं सिलेक्शन होणार आहे. तर काही पोस्ट अशा आहेत त्या फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे. म्हणजे ज्या ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएटवाल्या पोस्ट असतील त्यांचा इंटरव्ह्यू आणि टेस्ट होईल. तर ज्या 10वी आणि 12वी लेवलचा पोस्ट आहे त्यांना फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूच्या बेसिसवर सिलेक्शन होणार आहे. तर ही जी नोटिफिकेशन आहे ती CSO, BDE, RM, BM आणि HR मॅनेजर आणि ऑदर व्हॅकन्सीसाठी असणार आहे. याच्यामध्ये भरपूर सारे व्हॅकन्सी इन्क्लूड आहे. तर बघा, या ठिकाणी वेगवेगळी जी पदं आहेत कोणती भरणार आहेत ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हे पद भरण्यासाठी आपण ॲप्लिकेशन केल्यानंतर जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याची प्रिंट पुढे भविष्यामध्ये एक प्रूफ म्हणून आपल्यापाशी असणं गरजेचं आहे. आणि ॲडमिट कार्ड येणार आहे आणि ॲडमिट कार्ड आल्यानंतर आपला इंटरव्ह्यू होणार आहे आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्याचा रिझल्ट लागणार आहे. बघा, पहिल्यांदा ॲप्लिकेशन फॉर्म भरले, त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड येणार आहे, ॲडमिट कार्ड आल्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्याच्यानंतर आपला जो रिझल्ट आहे तो ॲक्सिस बँकेकडून डिक्लेअर होणार आहे. ही जी आहे ती ॲक्सिस बँकेची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे या ठिकाणी बँकेने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बघा, हा ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा याची मी माहिती सांगत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचा आहे किंवा आपण गुगलमध्ये सुद्धा ही वेबसाईट टाकू शकता. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला सिम्पली ॲक्सिस करिअर डॉट को डॉट इन हे टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर ॲक्सिस बँकेचं असं पेज ओपन होतं. असं पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी करिअरचं जे पहिलं पेज आहे त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची विंडो या ठिकाणी बघा, अशा प्रकारची या ठिकाणी विंडो ओपन होत आहे. ॲक्सिस.co.in टाकलं किंवा ॲक्सिस बँक.com टाकल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होत आहे. अशा प्रकारची विंडो ओपन झाल्यानंतर आपण खाली स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी जे प्रोसिड दिसत आहे त्या प्रोसिडला क्लिक करायचं आहे. प्रोसिडला क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी
अपलोड रिझ्यूम येत आहे. अपलोड रिझ्यूमला क्लिक केल्यानंतर आपल्याला जो ॲक्सिस बँकेचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो या ठिकाणी येत आहे. तर या ठिकाणी ॲक्सिस बँकेचा फॉर्म अशा प्रकारे ओपन होतो. हा फॉर्म ओपन झाल्यानंतर आपण पहिल्या बॉक्समध्ये आपलं नाव लिहायचं. आपलं जे काय नाव असेल ते आपण या ठिकाणी पहिल्यांदा लिहायचं. नाव लिहिल्यानंतर त्याच्याखाली मिडल नेम आपलं काय असेल ते, त्याच्यानंतर आपलं जे आडनाव असेल ते लिहायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर जो आपला ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी आपण लिहायचा आहे. ईमेल आय डी लिहिल्यानंतर खाली जो मोबाईल नंबर आहे तो आपला लिहायचा आहे. त्याच्यानंतर आपला ॲड्रेस लिहायचा आहे, कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आय एम पर्सन विथ डिसेबिलिटी. तर जर आपण डिसेबल असेल तर डिसेबिलिटीला क्लिक करायचं आहे आणि जर नसेल तर क्लिक करायचं नाही आहे. तर आपला जो जेंडर आहे मेल फिमेल किंवा अदर काय असेल ते आपण जेंडर या ठिकाणी टाकायचं आहे. जेंडर टाकल्यानंतर प्रोफेशनल डिटेल्स टाकायचे आहे. तर या ठिकाणी बघा जो प्रोफेशनल डिटेल आहे ते प्रोफेशनल डिटेल टाकण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपला जो रिझ्यूम आहे तो रिझ्यूम या ठिकाणी ब्राउज या बटणाला क्लिक करून अपलोड करायचा आहे. तर सिंपल आपल्याला फॉर्म भरण्याअगोदर एक रिझ्यूम चांगला स्टँडर्ड बनवून घ्यावा लागणार आहे. आणि हा जो रिझ्यूम आहे त्याचा फोटो क्लिक करून आपण अपलोड करू शकता किंवा डायरेक्टली आपण क्लिक करून रिझ्यूमचा फोटो काढून अपलोडसुद्धा करू शकता. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे ॲग्रीमेंटचं बटन दिलेलं आहे, आय हॅव रीड अँड ॲक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशन यूज अ प्रोव्हिजन पॉलिसी, या ठिकाणी सिंपली आपल्याला क्लिक करायचं आहे. या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर हे जे सबमिट ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी आपल्याला सबमिट ॲप्लिकेशन या बॉक्सवरती क्लिक केलेलं आहे करायचं आहे. आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जो आपला हा ॲक्सिस बँकेचा क्रोमचा फॉर्म आहे तो या ठिकाणी सबमिट होतो. आणि आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन आपलं सबमिट होतं. ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर बघा या ठिकाणी सक्सेसफुल ॲप्लिकेशन सबमिट केले तर आपल्याला SMS येतो. आणि मेलवरती किंवा मोबाईल नंबरवरती पण आपण ॲप्लिकेशन सबमिट केलेलं आहे याचा मेसेज येतो. आणि हा जो ॲप्लिकेशन सबमिट केलेला आहे त्याची प्रिंट काढायला विसरायची नाही, कारण भविष्यामध्ये आपल्याला एक प्रूफ म्हणून त्या प्रिंटचा यूज होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्सिस बँकेतर्फे ही जी निघाली बँकेसाठी खूप मोठ्या प्रमाणात आहे. ॲक्सिस बँक ही प्रायव्हेट क्षेत्रामध्ये अत्यंत चांगली बँक आहे. ज्या गव्हर्नमेंटच्या रूलनुसार पेमेंट सॅलरी त्याप्रमाणे सुट्ट्यासुद्धा या ठिकाणी मिळतात आणि जॉब हा खूप प्रोफेशनल चांगला असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही जी मिळालेली संधी आहे या संधीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेतला पाहिजे असं मला वाटतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्यासोबत हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून ॲक्सिस बँकेमध्ये निघालेल्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्यांना माहिती होतील आणि ते ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतील. त्यासोबत हा आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.